माननीय खासदार साहेब यांनी हा संशोधन केंद्र मंजूर करून आणलेले आहे. मी एक शेतकरी म्हणून बोलतो, एक आमदार साहेबाला विनंती आहे की हळद संशोधन केंद्रामुळं नवीन नवीन जाती त्याच्यामध्ये शेतकऱ्याला मिळतील आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याचा फायदा होणार आहे. त्यांच्यामुळे शेतकरी आमदार साहेबांनी याच्यामध्ये काही कोर्टामध्ये जाऊन त्याला स्थगिती आणणं किंवा त्याला काही आडफाटा आणणं हे करू नये. आमची संपूर्ण शेतकऱ्याची विनंती आहे त्यांना, जे काम चांगलं झालं आहे ते काम होऊ द्यायला पाहिजे. आतापर्यंत ते आमदार होते, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार होते, याच्यात त्यांनी काहीच केलं नाही. आता नेमकं खासदार साहेबांना फास्ट ते मंजूर करून आणलं, आता त्याचं काम चालू होणार. दिवाळीला उद्घाटन होणार होतं शिंदेसाहेबाच्या हातानं, तर त्यांनी ते न होऊ देता ते कोर्टामध्ये गेले. तर त्यांनी हे असं म्हणजे करू नये असे शेतकऱ्याविषयी, त्यांनी शेतकऱ्याच्या विरोधामध्ये जाऊ नये. त्यांनी जे शेतकऱ्याविषयी जे शेतकऱ्याचं चांगलं काम झालं आहे त्याच्यामध्ये त्यांनी कोर्टामध्ये जाऊन त्याला काही आणू नये. खासदार साहेबांनी ते काम नंबर एकचं केलं आपल्या वसमत तालुक्यासाठी, बाकीच्या तर तालुक्यासाठी आहेच पण आपल्या वसमत तालुक्यासाठी हळदीचा पूर्ण हे आहे क्षेत्र, त्याच्यामुळं शेतकऱ्याचा फायदा होणार त्याला त्या याच्यामुळं. ही आमची विनंती आहे आमच्या शेतकऱ्याच्या वतीनं की आमदार साहेबांनी म्हणजे रुकवाय पाहिजे असं. आणि त्या मॉडेलमधून काय शेतकऱ्याला भेटणार आहे? कोणीतरी व्यापारी गाळे घेतील, ते गाळे घेऊन हे करतील, त्याचे शेतकऱ्याचा काही हे संबंध नाही त्या मार्केटशी. जसं सुतगिरणीची जागा ग्लोबल टेक्सटाईलला दिली, आता तिथं काय शेतकऱ्याचा संबंध? ते काहीतरी प्रायव्हेट लोक आपली कंपनी टाकली, पैसे मस्त हे करायले, शेतकऱ्याचा काही संबंध नाही. तसंच इथे बी होणार. तर आमच्या शेतकऱ्याच्या वतीनं आमदार साहेबाला विनंती आहे की बाबा ते संशोधन केंद्र सरळ होऊ द्यायला पाहिजे, ही आमची विनंती. युवा क्रांती न्यूज लाईव्ह, लढा युवकांच्या तरुण विचारांचा.